हाय मित्रांनो, वेलकम टू यूट्यूब चैनल। आपला स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपल्या सोबत आहे आपले मेहर भाऊ। हे बघा, इकडे मागे मस्ती करत आहे, मजा करत आहे। आणि आपल्या सोबत आपले आहे खास, आपले एकदम बेस्ट म्हणजे आपले मिलन भाऊ। आता बघा, हा हे आपले मिलन भाऊ। आता आपण जाऊया। आज आमची प्लॅनिंग केली, आज दुपार झाले, मी मिलन भाऊला फोन केला, मी तर विचार केला की आज जास्त ऊन आहे, खूप आहे, तर मग विचार काय करू आपण। मग तर प्लॅनिंग मी काय केली की चल आज जाऊ आपण, काहीतरी करू, एन्जॉयमेंट करू। मग विचार केला गर्मी खूप आहे, ऊन आहे, तर आंघोळ करू आपण मस्तपैकी। तर आम्ही डाऊनला जागा खूप शोधली आंघोळीसाठी, स्विमिंगसाठी, पण जागा भेटली नाही। पण आम्हाला लास्ट मग लक्षात आलं की आपला आहे ना तो साखरा डॅम, तो आपण ब्लॉक केलेला, आपण तिकडे जाऊ, मग तिकडे एन्जॉय करू। चला मग आपण पुढे निघूया, एन्जॉय करू, चला मग। हे बघा मित्रांनो, आपले मित्र चालले बघा पुढे। आपण आता आंघोळ तिकडे करू जरा पुढे, चला मग। आता आपले मेहर भाऊ, मिलन भाऊ पुढे पुढे जात आहे आणि मी त्यांचे मागे मागे। आपले मेहर भाऊ बाटली घेऊन हनुमानच्या गदासारखा। हा बघा, तुम्हाला पाणी प्यायचं असेल ना, स्वतःला हनुमान समजतो मेहर भाऊ, बाटली अशी घेतली ना खांद्यावर काय हनुमान सारखा। चला ठीक आहे, आपली जागा आली इकडे। आपण जरा पहिला नीट जागा शोधू, पहिला आपले कपडे ठेवण्यासाठी बॅगा बिगा ठेवू चांगलं, पण नीटपणे बघा। आपण आता इकडे पाणी बघा किती मस्त वाटते बघा, एकदम शुद्ध, एकदम हे बघा, एकदम साफ पाणी, एकदम मस्त साफ पाणी आहे, जबरदस्त आहे, एक नंबर। इकडे आंघोळ करायची मजा काय वेगळी येणार आहे, जबरदस्त। परत उन्हाळा, एकदम एकदम गर्मी खूप आहे, ऊन पण खूप लागत आहे, पाण्यात उतरले की खूप मजा येणार आहे, एकदम मजा करू खूप। आपले मिलन भाऊ बघा, त्याला त्याला ऊन जास्त लागलंय, गॉगल काढलाय त्याने बघा। सगळ्यात जास्त तर मन कोणाला माहिती का आंघोळीसाठी? आपले मेहर भाऊ। एक मला 2 दिवसापासून सांगत आहे मला की चला आंघोळीला, चला आंघोळीला, चला, पण प्लॅनिंग आम्ही आज केली। चला आता म्हणून आपण इकडे आंघोळ करू, मजा करू, चला पुढे। आपले मेहर बघा, मी काहीतरी गाडीत घातलंय बघा, जरा एक मिनटं जवळ जातो, जरा मी काय काम आहे बघायला, जरा हे दाखव रे जरा। ओ बाबा, हे तर संजय जात 50 तोला सांगतो, येतो फुल असली आहे। हा असं आता संजयची ऍक्टिंग करतोय पाण्यात बघा, एकदम पाणी एकदम साफ आहे, एकदम क्लीन आहे बघा। मासे बघा, मासे पाण्यामध्ये एकदम क्लीन दिसतात ना, एकदम क्लीन पाणी, एकदम मस्त साफ पाणी बघा। इकडे आंघोळ करायची मजा काय वेगळी येणार आहे। चला आता आपण जाऊ आतमध्ये, मजा करू। आपले मिलन भाऊ आणि मेहर भाऊला का सबर नाही झालं त्या लोकांना बघा, ते पहिल्याच पाण्यामध्ये उतरले बघा, आता पण रेडी झाले उतरायला। चला उतरू पाण्यामध्ये, मजा करू, चला या। तर आपण आता पाण्यात उतरू हळूहळू मस्त पैकी। कधी म्हणते पाण्यात उतरताना तर पहिला आजूबाजू तुम्ही जरा बघून घ्या पहिला चांगलेपणे, कुठे केवढं खोल आहे सर्व काय, तेवढं नीटपणे बघून घ्या पहिला नीटपणे। आणि हे बघा जे मागे दिसत मागे, ते तिकडे शेवाळ आहे, शेवाळ। तर कधी पण लक्षात ठेवा, कधी असं शेवाळ दिसलं शेवाळ, तर शेवाळचं जवळ जाऊ नका, कारण की ज्यांना पोहता येत नाही ते डुबतातच, पण ज्यांना पोहता येतं ते पण डुबतात आतमध्ये, कारण की शेवाळ कसं पायाला अडकतात, माणसाला पोहता येत नाही, पोहता येते तरी पण पोहता येत नाही, ते शेवाळ पायात अडकल्याने। तर त्यापेक्षा आपण अशा शेवाळपासून लांब राहा आणि सेफ राहा। त्यामुळे आपण इकडे बघा या ठिकाणी आपण आता मस्तपैकी आंघोळ करू, स्विमिंग करू, इकडे इकडे शेवाळ वगैरे काय नाही, जागा एकदम सेफ आहे, सर्व बघितलं आपण, सर्वपणी बघितलं आपण, चांगल्यापणे बघितलं सर्व आपण। आता बघा आता पुढे, एकदम बरोबर, एकदम सेफ जागा आहे, म्हणजे ही आपले मिलन भाऊ एन्जॉय करत आहे पाण्यामध्ये, आपले मेहर भाऊ नाराज सारखे वाटत आहे, काय माहिती कशाला, काय पण नाराज आहे, नाराज आहे का, नाराज वाटत ना, नाराज सारखं वाटतोय। तर आपण इकडे लेट आलं म्हणून काय काय मनात माहिती नाही, काय चाललंय काय माहिती नाही, मनात काय चाललं रे बाबा तुझ्या, आईने चिकन बनवलं असेल खाता आलं नाही असं वाटतं की नाराज आहे, पण बघू आता त्याची नाराजगी आपण दूर करू, मजा करू, एन्जॉय करू।
अचानक राग अचानक राग आला, नाराज नाही म्हणजे रागात आहे म्हणजे बाबा, भीती वाटला त्याच्या रागाने भाई। चल आपण आता एन्जॉय करू, स्विमिंग करू, चला पुढे मग तुम्हाला अजून बघा चांगले पण दाखवतो पुढे बघा। आपले मिलन भाऊ जवळ आपण जाऊ जरा, आपले मिलन भाऊ बघा मागे बघा मागे, अरे तिकडे जरा जास्त खोल आहे, आपल्या मिलन भाऊ पोहता येत नाही, त्याला शिकवावं लागेल। आपले मिहिर भाऊ तर खूप एन्जॉयमेंट करत आहे बघा, यो बघा यो बघा यो बघा यो बघा यो बघा काय बोलतो बघा, हो बघा बघा काय काय बोल बोल बोल, माझ्यासारखा पोता कोणाला येत नाही बघितलं, म्हणजे आपल्याला शिकवणार आहे मेहर भाऊ आपल्या पोहण्यासाठी, आपले एक्सपर्ट आहे मेहर भाऊ खूप पोहण्यामध्ये, बघू त्याचे एक्सपर्ट किती बघू, एकच माणूस आहे मी, मला एकट्यालाच पोहता येते, एकट्यालाच पोहता येते म्हणजे एकट्याला नाही पोहता येते। आपले मिलन भाऊ ने आतमध्ये डुबकी मारलंय, आय शाबास, हे बघा जवळ आले बघा, एक नंबर। आता आपले मीर भाऊ जाणार आतमध्ये डुबकी मारण्यासाठी, आता 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 आले, चला काय करणार आहे, जाणार आहे आतमध्ये की नाही जाणार आहे, तुमच्यावर आम्ही कॅमेरा फोकस केलाय आम्ही एकदम चांगल्यापणे, हा खान 2 3 4 5 6 7 सेवन मध्ये सेवन मध्ये फाटली याची, वा मस्त मजा येतो खूप, ज्यांना पोहायला येत नाही ज्यांना एवढी जाणकारी नाही स्विमिंग करायची तर तुम्ही जास्त आतमध्ये जाऊ नका, खोलमध्ये जाऊ नका। आपले मिलन भाऊ आणि मेहर भाऊ इकडे साईडला थांबले, इकडे जा, जास्त खोल नाही जाणार कारण की त्यांना नीट जमत नाही पोहण्यासाठी, हे बघा पोहण्याचं एवढं नॉलेज नाही ना तर जास्त आतमध्ये जाऊ नका, मला जरा पोहायचा एक्सपिरियन्स आहे तर मग मी जरा आतमध्ये जाणार आहे मजा करणार आहे, चला मग जाऊ आता आतमध्ये, मी तुम्ही बघा तुम्ही मित्रांनो, आतमध्ये गेलो मी पोहण्यासाठी पण आपल्याला जास्त पाण्याचा अंदाज नाही, किती खोल आहे काय सांगता येत नाही, तर त्यामुळे त्यापेक्षा आपण जास्त लांब पण जाऊ नये, जास्त आतमध्ये जाऊ नये, जोपर्यंत पाण्याचा आपल्याला अंदाज नाही ना तर जास्त लांब पण जाऊ नये, त्यामुळे जास्त लांब पण नाही गेला मी, जवळजवळ पोहतोय म्हणजे, तर म्हणजे तू कधी तुम्ही पण येतील इकडे एन्जॉय करण्यासाठी तर जास्त आतमध्ये जाऊ नका हे सांगता येत नाही, शेवाळ काही असतात मोठ्या ते दिसतात वरती पण काही लहान पण असतात ते वरती येत नाही, पण काय सांगता येत नाही, काही पाण्यात पण असतात खालती पण असतात, त्यामुळे जास्त लांब पण जाऊ नका, लाईफ सेफ ठेवा, स्वतःची काळजी घ्या, जास्त आतमध्ये जाऊ नका। मित्रांनो, या ठिकाणी मी आलो ना तर काहीतरी मला दिसलं, इकडच्या आदिवासी लोकांनी काहीतरी काहीतरी म्हणजे मच्छी पकडण्यासाठी काहीतरी आयडिया केली, म्हणजे आयडिया बघा इकडे, हे बघा ही बॉटल्स आहे, हे बॉटल्सला मस्त अर्ध कापलं गेलं आहे आणि ते कापून आणि आतमध्ये लावलं गेलं बघा, हे बघा असं लावलं गेलं बघा, दिसतं बघा नीटपणे बघा, आणि पुढे असं बॉटलला बघा होल केले गेले आणि इकडनं होल आहे, म्हणजे कसं म्हणजे आतमध्ये आपण चारा टाकायच्या मच्छीसाठी, चारा टाकला की मग मच्छी आतमध्ये येणार मग त्याला बाहेर येता येणार नाही मग। मित्रांनो, आपण तिकडे त्या ठिकाणी स्विमिंग केली, आपण आता मस्त आंघोळ केली, एन्जॉय केली आम्ही, आत्ता आम्ही इकडे बसलो आहे एन्जॉय करण्यासाठी, डब्बा आणला आहे आमची डब्बा पार्टी बघा, हे बघा आम्ही डबे आणले इकडे जेवणासाठी, आता आम्ही इकडे डब्बा उघडणार आहे, मी बघू आता पहिला कोण डबा उघडणार, डबा कांटा खोली आणि
आपले मिहिर भाऊ डब्बा उघडणार आहे, बघा पुढे तुम्ही। मिलन भाऊचा डब्बा उघडत आहे, बघा। हो हो, काय आणलंय? मिलन भाऊने आणलंय अंडा करी। आता आपल्या मिहिरचा डब्बा उघडत आहे। ओहो हो, हे काय मिहिर भाऊ, सांगा तुम्ही जरा। अंडा फ्राय, अजून चपाती, खाली अजून भाजी आहे। आणि मिहिर भाऊने आणलंय अंडा फ्राय, आमलेट आणि चपाती आणलंय, आणि सोबत लोणचं, आणि आपल्या मिलन भाऊने अंडा करी। अरे वा, हे माझं फेवरेट आहे लोणचं, हे माझं फेवरेट आहे मिरची वालं। हे बघा, हे मला लय आवडते, मला हे लय आवडते, एक नंबर। माझा डब्बा तर उघडत आहे, डब्यात भात आहे, अजून काय आहे त्यामध्ये? चपाती, चपाती आणि कांदे, अजून हा। हे बघा, आपल्या आईने दिलंय मुगाची भाजी, भात, चपाती। मिलन भाऊने आणलंय अंडा करी, मिहिर भाऊने आणलंय आमलेट फ्राय, चपाती। आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करू, मजा करू, खाऊ। अरे वा, हे बघा वा, आपले मिलन भाऊने बघा काय डीजे आणलाय, अरे एक नंबर। एन्जॉय, मजा येणार आहे, खूप मजा, मस्ती करणार आहे इकडे, मजा करणार आहे। मिहिर भाऊ डान्स दाखवला आपला, आपला मिहिर भाऊ बघा, आपला मिहिर भाऊ बघा डान्स करणार आहे, एक नंबर। ओ बापा, भारी, ए वन्स मोर, वन्स मोर, अरे वा, एक नंबर। आम्ही इकडे एन्जॉयमेंट एकदम मस्त, भारी मजा करणार आम्ही, अशी मजा करा, एकदम भारी मजा करा। हा मित्रांनो, इकडे आम्ही मस्त एन्जॉय केले, पार्टी केली, मजा केली, स्विमिंग केली, खूप मजा आली आम्हाला लोकांना। आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला दिसतील म्हणजे। ओके, बाय।